नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। गुरुचरण सागा भैया राजू बाबा बंगाली ने विकली लिया, 8 वर्ष जेल मध्य पाठवी नहीं, काड़ा थकड़ा वर्ची रेश आए मित्रांनो, 8 वर्ष झाला जेल मध्ये पाठवलं ना, तर कैलास पाटील नावाचा नाही प्रोसेसर, लेंडी प्रोसेसर, प्रचंड पैसे। दोस्तों, कल 15 अगस्त के दिन वसई विरार में निडरता से पत्रकारिता करने वाले एक साथी चैनल टॉप 10 महाराष्ट्र ने अपना पहला वर्धापन दिन मनाया। इस अवसर पर टॉप 10 महाराष्ट्र ने नालासोपारा अंतर्गत नालासोपारा अंबावाड़ी में शादी.com हॉल के अंदर एक कार्यक्रम आयोजित किया। उस कार्यक्रम में क्षेत्र में काम करने वाले, कोरोना के समय काम करने वाले कई गणमान्य लोगों को सम्मानित किया। साथ ही साथ वसई विरार अंतर्गत पत्रकारिता क्षेत्र में काम करने वाले गिने चुने लोगों को सम्मानित किया। इस कार्यक्रम के मुख्य आयोजक और चैनल के संपादक दीपक कोटेकर ने इस कार्यक्रम को आयोजित कर कहीं न कहीं यहां की सत्ताधारी पार्टी को एक आईना भी दिखाया, क्योंकि इस आयोजन में दीपक कोटेकर के बुलावे पर समस्त विपक्ष, जिसमें भाजपा, शिवसेना, मनसे, आगरी सेना, सभी एक साथ एक मंच पर नजर आए। आप तस्वीरों और विजुअल में देख सकते हैं किस तरह से इन सभी पार्टी के दिग्गज नेता इस कार्यक्रम में शामिल हुए। और शामिल हुए इतना ही नहीं, बल्कि सत्ताधारी बहुजन विकास आघाड़ी पर जमकर बरसे भी। इस कार्यक्रम के दौरान, जैसा कि हमने भी बताया, कई पत्रकार सम्मानित सम्मान किया गया, वो भी आप तस्वीरों में देख सकते हैं। साथ ही साथ इस कार्यक्रम को संबोधित करते हुए सभी पार्टी नेताओं ने अपने अपने विचार रखे और किस तरह से पिछले 35 सालों की वसई विरार क्षेत्र में सत्ताधारियों की सत्ता, बहुजन विकास आघाड़ी की सत्ता है, उस पर रोशनी डाली और कहीं न कहीं बहुजन विकास आघाड़ी को आड़े हाथों लिया। सबके भाषण दिखा पाना संभव नहीं है, काफी बड़ा कार्यक्रम था, लेकिन विशेष तौर पर इस कार्यक्रम के खास मुख्य आकर्षण आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पाटिल, उन्होंने काफी तीखे हमले यहां की सत्ताधारी बहुजन विकास आघाड़ी पर किए। कैलाश पाटिल ने कई कई संज्ञाएं दी और काफी कुछ कहा। जैसा कि मैंने अभी बताया, बाकी लोगों ने भी बहुजन विकास आघाड़ी पर हमला बोला, किसी ने सीधे हमला बोला तो किसी ने इशारों में बहुजन विकास आघाड़ी पर हमला बोला, लेकिन कैलाश पाटिल आगरी सेना के नेता, इनका अंदाज काफी अलग था। और इस वीडियो में, वीडियो शायद थोड़ा लंबा है, लेकिन इस वीडियो में आप आगे सुने आगरी सेना के नेता को क्या कुछ इनका कहना है। यह मंच वैसे पत्रकारों के लिए, पत्रकारों और सामाजिक कार्यकर्ताओं को सम्मानित किए जाने का था, लेकिन एक बार की तो यह मंच समूचे विपक्ष के साथ एक ऐसा मंच हो गया जहां से विपक्षी एकता, एक तरह से कह सकते हैं कि विपक्षी एकता दिखाई दे रही थी। हालांकि यह विपक्षी एकता कब तक टिकती है और विपक्ष कब तक साथ रहता है, इसकी कोई गारंटी नहीं ली जा सकती, क्योंकि हर बार मंच साझा करने के समय तो विपक्ष या पक्ष के साथ भी मंच साझा किया जा सकता है, लेकिन जब वास्तविक तौर में चुनाव के दौर में सत्ताधारी पार्टी बहुजन विकास आघाड़ी को अगर रोकना है तो किस तरह से विपक्ष एकजुट होकर काम करता है, वह एकजुटता वसई विरार में आज तक कभी दिखी नहीं। और यही एक कारण रहा है कि बहुजन विकास आघाड़ी आज लगातार कई सालों से यहां सर्वश्रेष्ठ बनी हुई है। अब कल ये जो कार्यक्रम में मंच पर
विपक्ष दिखाई दिया। क्या ये विपक्ष आगे इस तरह से एकजुट रहता है और आने वाले समय में बहुजन विकास अघाड़ी को एक बड़ी चुनौती पेश करता है क्या? इस पर लोगों की नजर रहेगी। ज्यादा समय नहीं लेते हुए यहीं पर रुकना चाहूंगा और जैसा कि मैंने अभी पहले कहा, सभी नेताओं के जो कुछ उनका कहना था या उनके जो विचार थे वो दिखाना पाना संभव नहीं है, लेकिन फिर भी वीडियो में आगे सुनिए आगरी सेना नेता कैलाश पाटिल ने क्या कुछ कहा। अभी के लिए इतना ही, नमस्कार। सगळ्यांनी आज चांगल्या प्रकारे वसई विरारची परिस्थिती आपल्याला जाणून दाखवून दिली त्यांच्या भाषणातून, खरोखर मी त्यांचा आभारी आहे। आज मी टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्या पत्रकार बांधवांना वंदन करतो। मी कोटेकरना धन्यवाद देतो की आपण हा चांगला घाट घातला आणि एवढ्या दिग्गज नेत्यांना आज आपण व्यासपीठावर आणून वसईच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र करण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, पावसाळ्याची परिस्थिती सगळ्यांनी बघितली। पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती होती? पहिल्याच दिवशी आमची बाईट आली आणि एका चोराच्या कॉलेजच्या समोर जाऊन बाईट दिली, जर तू तुझ्या कॉलेजच्या इकडे पाणी येते आणि तू थांबू शकत नसेल तर तुझं काम काय? इकडे 30 वर्ष तू केलं काय? 30 वर्ष या लोकांनी समाजाला कसं लुटलं हे प्रत्येकाला आम्ही सांगत असतो। मित्रांनो, लक्षात घ्या, कशा प्लॅनिंगने आता जे 8 दिवसापूर्वी एक बाईट आली, पोलिसांनी दिली की 3,500 करोडचा भ्रष्टाचार 55 बिल्डिंगचा, मग 12,000 स्ट्रक्चरांच्या विरुद्ध आम्ही जी पीआय केलेली आहे, तर किती मोठा घोटाळा होतो? हा ईडीकडे जायला पाहिजे की नाही? ईडीकडे जायला पाहिजे की नाही? तर आवाज सुनून मला मग मान्यवर आहेत, काही शिवसेनेचे आहेत, काही बीजेपीचे आहेत, हा त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलं पाहिजे की नाही? एक इकडे मोठा चोर आहे मित्रांनो, वसई तालुक्यातला एक फार मोठा चोर आहे, तुमचा ग्राउंड खाणार त्यांनी, क्रिकेट ग्राउंड नाना सोपाऱ्यातलं क्रिकेट ग्राउंड ह्या चोराने खाला, त्याला आम्ही एक नामकरण विधी केलाय, त्याला आम्ही राजू बाबा बंगाली बोलतो, त्याचा फ्रंटमॅन आहे। इकडेच आहेत त्या 7 बिल्डिंग खोटे सीसी 100%, मग यांच्यावर ईडीची चौकशी झाली पाहिजे की नाही? 7 माळ्याचे असं मी नाही म्हणत आहे, महानगरपालिकेने मला लिहून दिलेलं आहे, दाखवतो तुम्हाला। हा अनिल गुप्ता कोण आहे माहिती ना सगळ्यांना? हा एक चोर आहे, राजू बाबा बंगालीचा फ्रंटमॅन आहे। सीसी काय म्हणतोय? 7 टॉवर 7 माळ्याचे अनधिकृत आहे, पण महानगरपालिका एक छोटीशी एमआरडीपी करते, छोटीशी एमआरडीपी करते, साडे लोट होत केस थांबून ठेवते। 3 दिवसापूर्वी कमिशनर साहेबांनी आमच्या डेलिगेशनला वेळ दिली, अर्धा तास दिलेला, 1.5 तास चालली मीटिंग, वेगवेगळे विषय होतो, तो वसईतला सुरक्षा स्मार्ट सिटीचा 5 करोड फूट सँक्शन आहे, पण आज 76वा आज आपला स्वातंत्र्य दिन आहे। मित्रांनो, वाईट परिस्थिती आहे, फ्रीडम फायटरची फॅमिली आहे, 5-5 जण फ्रीडम फायटर आहे, 5-5 जणांनी आहुती दिलेली आहे या देशासाठी, आणि त्यांना ना आम्ही येत नाही आहे म्हणून गेलेलो, आज आमरण उपोषणाला बसणार होतो पण लिहून दिलं त्यांनी। मित्रांनो, अशी परिस्थिती आहे की पूर्ण नाले डायव्हर्ट केलेले आहेत। तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल की अनऑथराइज बिल्डिंग, मित्रांनो इकडे 2-2 अनऑथराइज ब्रिज आहे, वाटून थोडं विचित्र वाटतं ना, बिल्डिंग तर ऐकले, ब्रिज ते पण नाल्यावर, मेन नाल्यावर 3 किलोमीटर मॅंग्रोव्ह कट केले, एक मॅंग्रोव्ह कट केलं तर किती शिक्षा होते? 302 लागतो ना,
माननीय कमिश्नर साहब चार दिवसापूर्वी त्याचा दौरा करताना ज्या ब्रिज वर उभे होते तोच तो ब्रिज आहे, आणि ती फ्रीडम फायटर फॅमिली रात्री 10 वाजता जेसीबी खाली झोपलेली 90 वर्षाची फ्रीडम फायटर बाई आहे। लक्षात घ्या, अख्खी अग्निसेना पालघर जिल्ह्याची रात्री 12 वाजता तिकडे होती आणि पोलीस प्रशासनाला बाहेर ढकलवलं। हे काम अग्निसेना करते, फाटलेल्या माणसाचं काम करण्याचं काम अग्निसेना करते। मित्रांनो लक्षात घ्या, यांची दुसरी गोष्ट सांगतो, हा राजू बाबा बंगाली कलेक्टरने येऊन ऑर्डर दिली की बिल्डिंग तोडा। काल आमच्याकडे काही तुमच्यासारख्या मधल्या चांगल्या माणसांनी एक पत्रक पाठवलं आणि त्याच्यात क्लिअर कट महानगरपालिकेने लिहून दिलं की ही गुरुचरण जागा आहे। लक्षात घ्या, गुरुचरण जागा ह्या राजू बाबा बंगालीनी विकलेली आहे। 8 वर्ष जेलमध्ये पाठवीन ही काळ्या दगडावरची रेष आहे। मित्रांनो, 8 वर्ष झाडाला जेलमध्ये पाठवलं ना तर कैलास पाटील नावाचा नाही, प्रोसेस लेंडी प्रोसेस, प्रचंड पैसे सगळ्याची डुकर राहू शकत नाही, तिकडे माणसं राहतात। माझा एक साथी आहे इकडे शाह, पुढे शाह घडा विचार, पावसाळ्यात 6 फूट पाण्यात हा होता ना रे, कशा प्रकारे लोक आणि कोणामुळे वरचे जे अनऑथराइज कन्स्ट्रक्शन केलंय, अनऑथराइज कन्स्ट्रक्शनचे पैसे कोणी घेतलेत, 100 रुपये फूट आणि 300 रुपये फूट, मग ह्याची ईडी चौकशी झाली पाहिजे की नाही? मग तेवढंच आम्ही मानतो, मंचावर सगळ्याच पक्षाची लोक आहेत, तुमच्या नेत्यांना सांगा त्या गोष्टीसाठी परिवर्तन झालं पाहिजे, चांगल्या प्रकारची लोक गेली पाहिजे तर इकडच्या लोकांची कामं होतील, गरिबाचं काम होतील। मी आज माझ्या मित्र दीपकजींना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो आणि सगळ्या पत्रकार मित्रांना परत हात जोडून सांगतो, आपले काम चांगलं आहे, आम्ही जर चुकीचं बोलत असेल तर आमच्या बरोबर या, आमचं काही म्हणणं नाही, पण आम्ही सत्य बोलत असेल तर तुमची ड्युटी आहे, तुमची ड्युटी आहे चौथा स्तंभ सांभाळण्याची। आज 76वा स्वातंत्र्य दिन आहे, आपण अजून पण परतंत्रात राहतो, त्यावेळेला ब्रिटिश होते, आता हे चोर आहे, लक्षात घ्या। आणि इकडचा सगळा एरिया C2 C3 हाच विषय आहे, तुमच्यासाठी प्रामाणिकपणे सिंगल पैसा घेत नाही, अनकरप्टेड माणूस आहे, कधी पण नार्को आणि ब्रँड करायला तयार आहे, चांगल्या प्रकारे काम करतो समाजाचं, पूर्ण महाराष्ट्रात काम करतोय, तुमच्यासाठी पण रस्त्यावर उतरी, आंदोलन असेल तर आंदोलन करू, वेळ आली तर रस्त्यावर उतरू आंदोलन करू, पण तुमच्या समाजाला चांगलं देण्यासाठी, हरितवासीला चांगलं देण्यासाठी, कामगारांना चांगलं देण्यासाठी, भूमिपुत्रांना न देण्यासाठी आणि येथील कष्टकरी लोकांना जे बाहेरून आलेले आहेत, आम्ही आग्री असा समजतो, जो आग्रात राहणार आहे, आग्र आहे कोस्टल, पूर्ण आग्रात राहणारा, तो कोणत्याही धर्म पंथ कोणत्याही जातीच्या पंथाचा असेल तो आग्रात राहणारा तो आग्री। आज तुम्ही पण इकडचे भूमिपुत्र आहे, एक लक्षात ठेवा, मुसलमान असेल तो UP वरून आला माझा, UP वाला असेल, बिहारी असेल, राजस्थानवरून येणारा माझा राजस्थानी असेल, अशा लोकांना इकडच्या लोकांना ह्यांचं काय, इकडे यायचं 5 लाखात घर मिळते म्हणून इकडे घर घ्यायचं, मुंबईमध्ये ताकद नाहीये, मुंबईमध्ये ताकद नाही, इकडे यायचं 5-10 लाखात घर घ्यायचं आणि इकडून आपली रोजीरोटी चालवायची, गावाला थोडे पैसे पाठवायचे, वयस्कर आई आई वडील असतील, बहिणी असेल, त्यांची लग्न करायची, काय परिस्थिती आहे त्या लोकांची। आज माझ्या एका मित्राने सांगितलं धुळ्याला, चांगलं बोललं, पाणी 24 तास, लाईट 24 तास, मग यांनी 30 वर्ष काय केलं, काय केलं सांगा ना। आता मी इकडे येण्याच्या अगोदर ब्रिजच्या खाली साई बाजार मध्ये धावून आलो, 25 वर्षे राहतात। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।